नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र बिंजरकर, माझ्या आयुर्वेद खजाना चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भुयावळ्याचे उपयोग व भुयावळा वनस्पती. हे जे आपल्याला समोर दिसते, हे छोटे छोटे जे झाडं आपल्याला दिसतात, हे भुयावळ्याचे झाडं आहेत. मित्रांनो, हे लिव्हरची उत्तम टॉनिक आहे. लिव्हरवर आयुर्वेदामध्ये कुठलंही औषधी जर बनेल तर त्यामध्ये याचा उपयोग केला जातो. हा बघा, याला असे दाणे दाणे असतात मागून पाठीमागून आणि असे बारीक पानं असतात. तर मित्रांनो, पिलियावर जर पिलिया झाला असेल आणि बिलिरुबिन वाढले असेल, लिव्हरवर सूज आली असेल, लिव्हर सुजले असेल, किडनीवर सूज आली असेल किंवा सिरम केराटीन जर वाढले असेल, तर त्याच्यासाठीसुद्धा ही वनस्पती खूप उपयोगी आहे. मधुमेह डायबेटीजवरसुद्धा हे औषधी खूप पॉवरफुल आहे. तर मित्रांनो, कसा करायचा उपयोग? कावीळ जर झाला असेल, पिलिया झाला असेल, तर मित्रांनो या भुयावळ्याचे आपल्याला झाड उपटून घ्यायचे आहे. हे बघा, आपण याची नीट ओळख करून घ्या. याच्या मुळे असतात, अगदी छोटे छोटे झाड असतात. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक आवळे लागलेले दिसतील. हे आवळे खूप पॉवरफुल असतात. जसे मोठ्या आवळ्यामध्ये जेवढी पाचन शक्ती असते, जेवढे व्हिटॅमिन्स असतात, तेवढेच एका या भुयावळ्याच्या लहान आवळ्यामध्ये सुद्धा असतात. मित्रांनो, पिलियावर आम्ही आमच्या गावामध्ये जर कोणाला पिलिया जर झाला असेल तर या भुयावळ्याचे झाड उपटून पाण्यामध्ये धुऊन याच्यात अर्धा कप पाणी टाकून खलबत्त्यामध्ये ठेसून घेतो व कपड्याने याचा रस काढतो. रस काढून अर्धा कप रस आम्ही सकाळी आणि संध्याकाळी हा अंशापोटी देतो. 3 ते 4 दिवस आम्ही या काळ्याला देतो. कावीळचा पिलियाचा जोही आजारी असेल तो पूर्णपणे याने खात्रीने बरा होतो. कारण की मित्रांनो, आमचे जे उपयोग असतात ते स्वतःच्या अनुभवाचे असतात. बरेचसे लोकांवर आम्ही यांचे प्रयोग केलेले असतात. तर मित्रांनो, याचा कावीळवर तुम्ही भरपूर उपयोग घेऊ शकता. फक्त याला घेऊन धुऊन याच्यामध्ये थोडं पाणी घालून रस काढूनच आपल्याला घ्यायचा आहे. धुतल्याने काय होईल, याच्यावरचे बॅक्टेरिया पूर्णपणे दूर होतील आणि आपल्याला हा औषधी उपयुक्त होणार. तसंच मित्रांनो, बिलिरुबिन वाढले असेल, किडनीच्या आजारावर, किडनीच्या इन्फेक्शनवर, लिव्हरवर सूज आली असेल, तर आपण हा भुयावळा मुळासकट उपटून याचे चूर्ण करायचे आहे. आणि याच्यामध्ये सोनपाठ्याची साल, जर सोनपाठा स्नोकच्या झाडाची जर आपल्याला मुळांवरची साल सापडली तर अतिउत्तम. जर मुळांवरची साल नाही सापडली तर आपण सोनपाठ्याची साल घेऊ शकता, ज्याला शोनाकसुद्धा म्हणतात. सोनपाठ्याची साल, पुनर्नवा व भुयावळ्याची चूर्ण, हे तिन्ही चूर्ण आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे. आणि यातून 10 ग्रॅम चूर्णाचा काळा आपल्याला 1 कप पाण्यामध्ये करायचा आहे. आणि 1/2 कप शिल्लक राहिल्यावर हा काळा आपल्याला 2 वेळा घ्यायचा आहे. मित्रांनो, लिव्हरवरची सूजन, सिरम किराटीन, किडनीवरची सूजन, लिव्हरचे कुठलेही आजार असू द्या, याने पूर्णपणे बरे होतील. परंतु याचं सेवन आपल्याला महिनाभर तरी किमान करावं लागेल. तसंच मित्रांनो, डायबिटीजमध्ये जर जखम झाली असेल आणि ते जर बसत नसल, तर या भुयावळ्याला उपटून आपल्याला ठेचून याची चटणी करायची आहे आणि त्या जखमेवर लावायची आहे. असं आपण लावताय तर आपली डायबिटीची जखम 7 ते 14 दिवसामध्ये पूर्णपणे भरून येईल आणि बसून जाईल. मित्रांनो, पिलियासाठी हे सर्वोत्तम औषधी आहे. तसंच लिव्हरवर याच्याशिवाय दुसरी औषधी चांगली नाही म्हटल्या जाईल. याच्यामध्ये पुनर्नवा आणि सोनपाठाची जर साल टाकली
तर हे तिन्ही आजार मुळासकट उपटून काढण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे. फक्त आपल्याला या चांगल्या जागेवरच्या वनस्पती घ्यायच्या आहेत, जिथे कीटकनाशक वापरल्या जात असेल, रासायनिक खतं वापरल्या जात असेल, अशा जागेवरच्या आपण हे वनऔषधी घेऊ नका. कारण की त्याच्यामुळे याच्यातला जो पावर असते तो क्षीण होतो. याला आपल्याला कुठल्या पळीत जागेमधून किंवा कुठल्या प्लॉटिंगमधून अशा पळीत जागेवरूनच आपल्याला हा घ्यायचा आहे. याचा आपण याला आणून जमा करून पावसाळ्यातच हा उगवतो आणि या पावसाळ्यामध्येच ऑक्टोंबरपर्यंत आपण याला उपटून धुऊन सावलीत वाळून याचे चूर्ण बनवून घ्या. सतत आपण याचे एक एक चम्मच जर चूर्ण घेत राहता तर आपल्याला लिव्हरसंबंधी कुठलेच आजार होणार नाही. हे बघा, इथून इतक्यात सर्व भुयावळाच लागलेला आहे. हा संपूर्ण भुयावळा लागलेला आहे. याची ओळख म्हटलं म्हणजे याला हा असे दाणे दाणे असतात. यातून 3 ते 4 प्रकार असतात. तो वेळोवेळी मी तुम्हाला याचे तिन्ही प्रकार दाखवून देईन. मित्रांनो, तुम्हाला ओळख तर पटलीच असेल. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, इथून इतक्यात सर्वकडे भुयावळाच लागलेला आहे. हा भुयावळा आयुर्वेदात उच्च स्थान ठेवणारा आहे. तर या भुयावळ्याचा उपयोग आपण अवश्य करा, जेणेकरून आपल्याला लिव्हर किडनीसंबंधी कुठले आजार राहतील नाही. आणि सुरुवात जरी झाली असेल तर याने जादूसारखे हे आजार निघून जातील. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.